माझी वसुंधर अभियान चालू आहे. आळंदीमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर, रस्त्यावर कचरा टाकू नये, आळंदी स्वच्छ ठेवावी यासाठी आळंदी नगर परिषद शाळा क्रमांक 2 चिमुकल्यांनी आळंदीमध्ये प्रभात फेरीचं आयोजन केलं होतं. तसेच प्रदूषण होऊ नये आणि पर्यावरणपूरक होळी केली जावी यासाठी आग्रह धरत या शालेय विद्यार्थ्यांनी आळंदी परिसरात घोषणा देत प्रभात फेरी काढली. आळंदीमध्ये मोठ्या प्रमाणात सार्वजनिक ठिकाणी तुंकूर घाण झाल्याची चित्र मोठ्या प्रमाणात दिसतात. गुटखा तंबाखू सार्वजनिक ठिकाणी खाऊन थुंकल्याचंही प्रमाण आळंदीत जास्त आहे. त्यामुळे पायी पदयात्रेने विना चपलेनं अनवाणी चालणाऱ्या वारकरी भाविकांना आणि प्रदक्षिणा घालण्यात केळसवानी पाऊलवाट चालावी लागते. या ठिकाणी याबाबत नगर परिषदेने लक्ष देणं गरजेचं आहे. आळंदी नगर परिषदेतर्फे माझी वसुंधरा अभियान चालू आहे. या अभियानाअंतर्गत आळंदी शाळा क्रमांक 2 विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून वसुंधरा वाचवा, प्लास्टिकचा वापर टाळा असे पर्यावरणपूरक घोषणा देत जनजागृती केली आहे. तसेच पर्यावरणपूरक होळी साजरी करूयात, नैसर्गिक रंग वापरूयात असाही संदेश दिला. या प्रभात फेरीसाठी आळंदी शाळा क्रमांक 2 मुख्याध्यापक सौ घनवट मॅडम, तसेच बढे सर, बहिरट मॅडम आणि सय्यद सर हे उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर आरिफ शेख, आज 24 तास, आळंदी. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.